नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. होम आयसोलेशनमधून फिरणाऱ्या 274 जणांवरती गुन्हे दाखल. सांगली जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी 8245 रुग्णांना होम आयसोलेट करण्यात आलं आहे. यामधील होम आयसोलेशनचे नियम न जुमानता घराबाहेर फिरणाऱ्या 274 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोविड-19 नियमांचं पालन न करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सूचना जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेदाम यांनी दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यात शुक्रवार अखेर 8224 नागरिक, 2 पोलीस अधिकारी आणि 19 पोलीस अंमलदार यांना होम आयसोलेट करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना सूचना केल्याप्रमाणे होम आयसोलेट करण्यात आलेल्या प्रत्येकावरती बीट मार्शल पेट्रोलिंग नेमून नजर ठेवली जात आहे. त्यांना भेटून घराच्या बाहेर न पडण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तरी देखील काही रुग्ण होम आयसोलेशनला न जुमानता बाहेर फिरताना मिळून आले आहेत. यांच्यावरती सांगली ग्रामीण पोलीस ठाणे इथे 4 गुन्हे, इस्लामपूर 88, आष्टा 32, विश्रामबाग 2, कुरळप 17, पलूस 16, कुंडल 1, भिलवडी 9, कडेगाव 10, शिराळा 36, कासेगाव 20, कोकरूड 23, तासगाव 7, विटा 8 आणि कवठेमांकाळ पोलीस ठाणे इथे 1 असे एकूण 274 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे की कोविड-19 यासारख्या आजारावर मात करण्यासाठी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर, त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं, विनाकारण बाहेर पडू नये, प्रशासनास सहकार्य करावं, नियमांचं पालन करावं. जे नागरिक नियमांचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सांगली प्रतिनिधी आतिश आवळे.